सो वेलकम फ्रेंड्स, सर्क्युलर ज्ञानच्या नावावर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. वेगळा विषय म्हणजे तो कोणता? तर मी ज्या विषयामध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तो विषय म्हणजे फिजिक्स. तर मी BSc फिजिक्स स्टुडंट आहे. आताच मी BSc फिजिक्सची डिग्री घेतली. तर मी तुम्हाला या विषयावर सांगणार आहे की हा विषय काही मुलांना टफ का जातो, किंवा ह्या विषयाचं नाव, फिजिक्सचं नाव ऐकलं की खूप मुलांना घाम का फुटतो, यामागच्या आपण कारणावर बघणार आहोत आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर फिजिक्समध्ये असं सांगितलं जातं, किंवा मी असं ऐकलं आहे कुठेतरी, जर तुम्हाला फिजिक्स समजत नसेल किंवा फिजिक्स तुम्हाला टफ जात असेल तर याचा अर्थ असा होतो की फिजिक्स शिकवणारा टीचर तुम्हाला चांगला गुड मिळाला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे कुठे लिहिलेलं नाही पण मी ऐकलेलं आहे असं. पण फिजिक्स हा विषय कसा आहे, आपण फिजिक्सला आपल्या डेली लाईफमध्ये कुठे पण लिंक करू शकतो. म्हणजे जे पण काही वेगवेगळे मुवमेंट आपल्या जीवनामध्ये होत असतात ते फिजिक्सशीच रिलेटेड असतात. वेगळा कोणताच मुवमेंट होत नाही. तुम्ही जंप मारत असाल किंवा गाडी चालत असेल, पक्षी उडत असेल, हे सर्व फिजिक्सशी रिलेटेड असतं. पण तरी पण आपण फिजिक्सशी का घाबरतो, कारण सगळं सर्व आपण जे वाचतो किंवा स्टडी करतो फिजिक्समध्ये तो तर सगळा डेली असतो. कारण आपण आपल्या नेचर असतं स्टडी मोस्ट ऑफ फिजिक्समध्ये करत असतो ना, पण आपण फिजिक्सला का वापरतो? तर त्याची दोन कारण असं असू शकतात की मोस्ट ऑफ फिजिक्समध्ये डेरिवेशन असतात आणि डेरिवेशन हे पूर्णतः मॅथवर अवलंबून असतात. तर काही मुलांना मॅथ ही कठीण जात असतं आणि त्यामुळे फिजिक्ससुद्धा त्यांना टफ वाटतं. दुसरं कारण असं असू शकतं, आपण लहानपणापासून आपल्याला सांगण्यात आलं आहे किंवा आपण ऐकत आलो आहे आपल्या मोठ्या जवळून फिजिक्सचा विषय कठीण. पण जर आपण फिजिक्सच्या खोलामध्ये जर गेलो तर फिजिक्स हा खूप सोपा विषय, खूप सोपा विषय तुम्हाला जाऊ शकतो. तर त्याला आपण सोपा कसा करायचा हे आपण बघू. तर कोणताही टॉपिक आपण जेव्हा फिजिक्समध्ये शिकतो तेव्हा तो आपल्या डेली लाईफमध्ये आपण लिंक करून बघायचं की हा कुठे. जर सर्क्युलर मोशन असेल तर आपल्या आपल्या जवळची गाडी असते चाक पण सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतं. प्रॅक्टिकल बघायचं आपण की सर्क्युलर मोशनमध्ये किती प्रकारचे फोर्स अप्लाय होतात, तेवढेच फोर्स इथे अप्लाय होतात का गाडीवरती. म्हणजे प्रॅक्टिकली आपण जे पण फिजिक्समध्ये शिकतो ते प्रॅक्टिकली घरी अप्लाय करून बघायचं. सर्व आपलं अप्लाय करू शकत नाही किंवा सर्व प्रॅक्टिकली करून बघू शकत नाही, पण मोस्ट ऑफ जे आपण करू शकतो ते आपण करून बघितलं पाहिजे. तेव्हा आपल्या आपल्याला फिजिक्स समजायला लागेल आणि तो आपल्याला सोपा वाटायला लागेल. दुसरं म्हणजे फिजिक्समध्ये खूप डायग्राम असतात, किंवा कोणत्याही टॉपिकच्या झाल्यानंतर किंवा मध्ये एक डायग्रॅम असते आणि मग थेरी असते आणि मग डेरिवेशन असतं. तर आपण जेव्हा तो टॉपिक वाचतो किंवा त्याचा स्टडी करतो तेव्हा आपण जेव्हा थेरी वाचतो तेव्हा त्याचबरोबर डायग्रॅमला ऑब्झर्व करायचं. म्हणजे थेरी वाचली त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते डायग्रॅममध्ये बघायचं आणि दोघांना लिंक करण्याचा प्रयत्न करायचा. मग थेरी वाचायची, डायग्रॅम बघायची, थेरी आणि डायग्रॅम दोघं लिंक करायचा प्रयत्न करायचा. असं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जो तो टॉपिक आहे तो पूर्णपणे समजेल अशी मशी असं माझी आशा आहे आणि माझा असा अनुभवसुद्धा आहे. आणि फिजिक्स हा विषय एनर्जेटिक आहे, त्याला इझी करून आपण त्याचा स्टडी केला पाहिजे. तर फिजिक्स हा विषय शिकायचा किंवा आपण समजून कसा घ्यायचा, तर मी तुम्हाला सांगितलं की आधी थेरी वाचायची, थेरी बरोबरच डायग्रॅमसुद्धा बघायची, म्हणजे आपल्याला ते चांगलं समजेल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तो असा की फिजिक्समध्ये जेव्हा आपण कोणतीही डेरिवेशन सोडवतो तर ते मॅथप्रमाणेच असतं. तर तुम्हाला जर फिजिक्समध्ये करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला जर फिजिक्समध्ये जास्त मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला बेसिक मॅथ आलंच पाहिजे. ट्रिग्नोमेट्री किंवा बेसिक मॅथचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला आलेच पाहिजे. ते जर तुम्ही जास्त फॉर्म्युले नाही लागत, पण जर तुम्ही मोस्ट ऑफ जे फॉर्म्युले फंडामेंटल फॉर्म्युले आहेत मॅथचे ते जर बघितले, ते पाठ केले, किंवा ट्रिग्नोमेट्री जर तुम्हाला चांगलं आलं तर तुम्हाला फिजिक्स समजेलच समजेल. आणि मी जी तुम्हाला जी हिट सांगितली किंवा हे सांगितलं की आधी डायग्रॅम बघायची मग ती लिंक करण्याचा प्रयत्न करायचा थेरीशी, तो
मी करून बघितलाय आणि मी तसंच, म्हणजे जर तुम्ही स्टडी कसा करतात, आपण एक प्रकारे फिजिक्स हा रट्टा मारण्याचा सब्जेक्ट नाही, किंवा तुम्ही उद्या पेपर आहे किंवा परवा पेपर आहे, दोन तीन दिवस आधी स्टडी करून त्याचा पेपर, फिजिक्स विषयाचा पेपर देण्यासारखा हा विषय नाही. हा विषय असा आहे की आज तुम्ही जर समजून घेतला तर एक वर्षानंतरही तुम्हाला तो टॉपिक तुमच्या आठवणीत पाहिजे, असा तो विषय तो असू शकतो, तसा राहू शकतो तो टॉपिक, पण त्याआधी आपल्याला तो पूर्णपणे समजून घ्यावा लागेल. तेव्हाच रट्टा मार आपण जर मारण्याचा प्रयत्न केला तर आपण काहीच दिवसात किंवा एक दोन दिवसामध्ये तो टॉपिक विसरून जाऊ शकतो, आपण फिजिक्समध्ये मार्क्स पाडू शकतो. पण मग जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फिजिक्स हा आधी समजावा लागेल, तो टॉपिक आधी आपल्याला आत्मसात करावा लागेल, तेव्हाच आपल्याला तो समजेल. लिंक करायचा की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या डेली लाईफमध्ये हा टॉपिक कुठे रिलेट करतो. जे आपले सायंटिस्ट होते त्यांनी असंच केलं, आधी थॉट एक्सपेरिमेंट केले आणि मग ते एक्सपेरिमेंटमध्ये केले, एक्सपेरिमेंटली प्रॅक्टिकली करून बघितले आणि मग त्यांनी जे लॉ आहे ते तयार केले. तर मला अशी आशा आहे की या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी का होईना माहिती मिळाली असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.